हेलो स्टूडेंट्स, आज अपन इनवर्स फाइंड करण्याची सेकंड मेथड डिस्कस करणार आहोत। त्याआधी आपल्याला काही डेफिनेशन्स रिकॉल करायचे आहेत। मायनर ऑफ AIG अँड कोफॅक्टर ऑफ AIG। तर मायनर ऑफ AIG म्हणजे काय? बघा, AIG हा जो इलेमेंट आहे, हा इलेमेंट आयथ रो आणि जेथ कॉलममध्ये काय करतो आहे? बिलॉन्ग करतो आहे। ज्यावेळी आपण आयथ रो आणि जेथ कॉलम डिलीट करतो, त्यावेळी आपल्याला AIG काय मिळतो? मायनर मिळतो। जे डेफिनेशन ऑफ मायनर ऑफ AIG आहे तुमची, मायनर ऑफ AIG इज डिनोटेड बाय कॅपिटल MIG अँड इट इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑप्टेन्ड बाय डिलीटिंग आयथ रो अँड जेथ कॉलम। ह्या झाला तुमचा मायनर ऑफ AIG। दॅन आफ्टर कोफॅक्टर ऑफ AIG। कोफॅक्टर ऑफ AIG जो आहे तो आपण कॅपिटल AIG ने काय करतो? डिनोट करतो। अँड इट इज गिवन बाय AIG इज इक्वल टू -1 raised to i + j into MIJ अँड वेअर MIJ इज इक्वल टू काय असणार आहे? मायनर ऑफ AIJ। आता बघा, ॲडजॉईंटनी इन्वर्स फाइंड करण्याआधी आपल्याला ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स A म्हणजे काय हे माहीत पाहिजे। त्याच्यासाठी एक एक्झाम्पल या ठिकाणी आपण घेतलेलं आहे। लेट A इज इक्वल टू मॅट्रिक्स, मॅट्रिक्स आहे A11, A12, A21, A22। ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स आहे 2 by 2। आता पहिल्यांदा आपल्याला या मॅट्रिक्सचे मायनॉर आणि कोफॅक्टर इलेमेंट फाइंड करायचे आहेत। पहिला इलेमेंट आहे तुमचा A11। A11चा मायनॉर आपण डिनोट केलेला आहे कॅपिटल M11 ने। आता A11चा मायनॉर म्हणजेच A11 हा जो इलेमेंट आहे, हा फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलममध्ये काय करतो आहे? बिलॉन्ग करतो आहे। ज्यावेळी आपण पहिली रो आणि पहिली कॉलम डिलीट करतो, त्यावेळी आपल्याला इलेमेंट मिळतो आहे A22, म्हणजेच A11चा मायनॉर झाला A22। सिमिलरली हा जो इलेमेंट आहे, हा बघितलं तर आपण पहिल्या रो आणि दुसऱ्या कॉलममध्ये बिलॉन्ग करतो आहे। ज्यावेळी पहिली रो आणि दुसरी कॉलम आपण डिलीट करतो, त्यावेळी आपल्याला इलेमेंट मिळेल A21, म्हणजेच A12चा मायनॉर काय मिळाला आपल्याला? A21। पुढचा नेक्स्ट इलेमेंट आहे A21। हा इलेमेंट दुसऱ्या रो आणि पहिल्या कॉलममध्ये बिलॉन्ग करतो आहे। ज्यावेळी आपण दुसरी रो पहिली कॉलम हे डिलीट करतो, त्यावेळी आपल्याला इलेमेंट मिळतो आहे A12, म्हणजेच A21चा मायनॉर आपल्याला मिळाला A12। आणि दॅन आफ्टर लास्ट इलेमेंट आहे A22। हा जो इलेमेंट आहे, हा दुसऱ्या रो आणि दुसऱ्या कॉलममध्ये बिलॉन्ग करतो आहे। ज्यावेळी आपण दुसरी रो आणि दुसरी कॉलम ही डिलीट करतो, त्यावेळी आपल्याला इलेमेंट मिळेल A11, म्हणजेच A22चा जो मायनॉर आहे तो आपण डिनोट केलेला आहे M22 आणि इज इक्वल टू वी गेट अ इलेमेंट A11। हे झाले मायनॉर ऑफ इलेमेंट। आता आपल्याला काढायचे आहेत कोफॅक्टर। कोफॅक्टरचा फॉर्म्युला आपण एक्सप्रेसला केलेला आहे A11 इज इक्वल टू -1 raised to 1+1 into M11। आणि M11 ऑलरेडी आपण फाइंड केलेला आहे A22। आता या ठिकाणी बघा, -1 ची पॉवर आहे 1+1 म्हणजेच 2, -1 raised to 2 म्हणजे वी गेट 1, आणि 1 into A22 कुठला इलेमेंट मिळाला? A22। त्याच्यानंतर दुसऱ्या इलेमेंटचा मायनॉर जो आहे त्याचा कोफॅक्टर या ठिकाणी काढलेला आहे आपण A12 इज इक्वल टू -1 raised to 1+2 into M12। वी गेट सम ऑफ दिस टू टर्म येईल 3, -1 raised to 3 वी गेट -1, -1 into A21 म्हणजेच काय मिळाला? -A21। दॅरफोर A21 इज इक्वल टू -1 raised to 2+1 into M21। वी गेट अ -72 अँड A22 इज इक्वल टू -1 raised to 2+2 into M22 इज इक्वल टू A11। या ठिकाणी एक ट्रिक तुम्ही लक्षात ठेवू शकताय, मायनॉर आणि कोफॅक्टर जे इलेमेंट आहेत ते सेम असतात, बट ज्या ठिकाणी नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलमची जी सम आहे ती सम इव्हन नंबर येते। म्हणजे या ऑल इलेमेंट्समध्ये बघा, पहिल्या आणि लास्ट इलेमेंटमध्ये 1+1 2 येतो आहे, आणि 2+2 काय आला? 4 आला। या दोन्ही ठिकाणी रोज आणि कॉलमची सम काय आले? इव्हन नंबर येते। त्यामुळे मायनॉर आणि कोफॅक्टर काय येतात? त्या ठिकाणी सेम येतात। म्हणजेच इथं A22 आला तर इथंही A22 आलेला आहे, A11
आणि इथंही काय आलेलं आहे ए वन वन. आणि ज्या पोझिशनला नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलमची जी सम आहे ती ऑड नंबर येते त्या ठिकाणी मायनॉर आणि को फॅक्टर जे एलिमेंट आहेत त्यांच्या साईनमध्ये काय असतो फक्त चेंज असतो. म्हणजे इथं ए टू वन एलिमेंट असेल तर त्याचा को फॅक्टर हा अपोजिट इन साईनमध्ये मिळतो म्हणजेच मायनस ए टू वन मिळाला. हा जो मायनॉर आहे तो आहे ए वन टू. याचा जो को फॅक्टर आहे या दोघांची सम काय येते ऑड नंबर तो काय आला अपोजिट इन साईनमध्ये म्हणजेच मायनस ए वन टू. आता ॲडजॉईंट ए फाईंड करण्यासाठी आधी आपल्याला को फॅक्टर मॅट्रिक्स रिप्रेझेंट करावं लागेल. को फॅक्टर मॅट्रिक्स काय मिळतो बघा दी मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर इज हा मॅट्रिक्स आपण कॅपिटल ए आय जेने डिनोट करतो आणि कॅपिटल ए आय जे म्हणजेच काय मिळालं बघा मॅट्रिक्स ए वन वन कॅपिटल ए वन वन कॅपिटल ए वन टू ए टू वन ए टू टू आणि हे आहेत आपले को फॅक्टर एलिमेंट. हे आपण काढलेले आहेत ए वन वन मिळालं आहे ए टू टू हा एलिमेंट मिळालेला आहे मायनस ए टू वन देन नेक्स्ट एलिमेंट मायनस ए वन टू आणि ए वन वन हा झाला तुमचा मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर. आता आपल्याला ॲडजॉईंट ए फाइंड करायचं आहे. ॲडजॉईंट ए म्हणजेच काय बघा हा जो काही को फॅक्टर मॅट्रिक्स आहे याचा ट्रान्सपोज म्हणजेच काय मिळतो आपल्याला ॲडजॉईंट ए. ॲडजॉईंट ए म्हणजेच काय आहे ट्रान्सपोज ऑफ अ को फॅक्टर मॅट्रिक्स. आणि ट्रान्सपोज आपल्याला माहीत आहे कसा फाइंड केला जातो. जी रो आहे पहिली रो ती आपण पहिल्या कॉलममध्ये लिहिली. पहिली रो आहे तुमची ए टू टू मायनस ए टू वन ती फर्स्ट कॉलममध्ये लिहिली ए टू टू मायनस ए टू वन. दुसरी जी रो आहे ती दुसऱ्या कॉलममध्ये लिहिली मायनस ए वन टू ए वन वन. हा झाला तुमचा ॲडजॉईंट ए. आता आपल्याला इन्वर्स फाइंड करायचा आहे. या ठिकाणी इन्वर्स ऑफ मॅट्रिक्स काय मिळतो बघा इफ ए इज इक्वल टू मॅट्रिक्स घेतलेला आहे आपण ए आय जे ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स आहे एम क्रॉस एम इज अ नॉन सिंग्युलर स्क्वेअर मॅट्रिक्स देन इट्स इन्वर्स एक्झिस्ट अँड इट इज गिवन बाय. या मॅट्रिक्सचा जो काही ए मॅट्रिक्स आहे याचा इन्वर्स काय मिळतो बघा ए इन्वर्स इज इक्वल टू बाय डिटर्मिनंटने आपण ह्या इन्वर्स काढणार आहोत आणि तो इन्वर्स येतो आहे वन बाय डिटर्मिनंट ए इन टू ॲडजॉईंट ए. आता या ठिकाणी आपल्याला रो कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करावे लागत नाहीत. डायरेक्ट मेथडने आपल्याला काय करता येतो इन्वर्स फाइंड करता येतो. आता फॉर एक्झाम्पल बघा इफ ए इज इक्वल टू या ठिकाणी मॅट्रिक्स घेतलेला आहे टू मायनस टू फोर थ्री देन फाइंड ए इन्वर्स बाय ॲडजॉईंट मेथड. आता बघा इन्वर्स फाइंड करण्याचे आपण तीन मेथड बघितलेत. पहिली आहे रो ट्रान्सफॉर्मेशन, दुसरी आहे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आणि तिसरी आहे ॲडजॉईंट मेथड. आता ज्यावेळी मेथड मेन्शन केली असेल त्यावेळी आपल्याला त्याच मेथडने इन्वर्स फाइंड करावा लागेल. आता मेथडच कुठलीही दिली नसेल त्यावेळी तुम्हाला जी मेथड सुटेबल वाटेल त्या मेथडनी तुम्ही इन्वर्स फाइंड करू शकताय. आता इन्वर्स काढायचं आहे आपल्याला ॲडजॉईंट मेथडनी. आता ॲडजॉईंट मेथडनी काढण्यासाठी पहिल्यांदा या मॅट्रिक्सचा जो काही डिटर्मिनंट आहे तो नॉट इक्वल टू काय आला पाहिजे झिरो आला पाहिजे. म्हणजेच बघा या ठिकाणी मी पहिल्यांदा गिवन मॅट्रिक्स घेतलेला आहे. गिवन मॅट्रिक्स आहे लेट ए इज इक्वल टू मॅट्रिक्स आहे टू मायनस टू फोर थ्री आणि हा जनरल फॉर्ममध्ये मॅट्रिक्स लिहितो आपण टू बाय टू ऑर्डरचा ए वन वन ए वन टू ए टू वन ए टू टू. आता फर्स्ट आपण एचा इन्वर्स एक्झिस्ट होण्यासाठी हा मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर पाहिजे. म्हणजेच पहिल्यांदा या ठिकाणी आपल्याला डिटर्मिनंट एची व्हॅल्यू काढावी लागेल. डिटर्मिनंट ए याचं एक्सपान्शन येईल बघा थ्री टू जा सिक्स मायनस फोर इंटू मायनस टू मायनस एट मायनस मायनस काय झाला हा प्लस एट झाला आणि सिक्स प्लस एट इज इक्वल टू फोर्टीन अँड फोर्टीन इज नॉट इक्वल टू काय मिळाला झिरो. म्हणजेच इन्वर्स ऑफ दिस मॅट्रिक्स इज एक्झिस्ट. आता इन्वर्स आपल्याला ॲडजॉईंटनी काढण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला मायनॉर आणि को फॅक्टर इलेमेंट फाइंड करावे लागतील. पहिल्यांदा आपण हा जो टू इलेमेंट आहे याचा मायनॉर काढणार आहोत. टू हा इलेमेंट पहिली रो आणि पहिल्या कॉलममध्ये बिलॉंग करतो आहे. ज्यावेळी आपण पहिली रो पहिली कॉलम डिलीट करतो त्यावेळी आपल्याला इलेमेंट मिळतो आहे थ्री. आता हा जो इलेमेंट आहे तो आहे ए वन वन आणि ए वन वनचा मायनॉर आपण डिनोट केलेला आहे एम वन वनने. म्हणजे एम वन वन मिळेल आपल्याला थ्री. त्याच्यानंतर पुढचा इलेमेंट आहे मायनस टू. रो वाईज आपण मायनॉर काढत जातो आहे. मायनस टू म्हणजेच आहे ए वन टू. ए वन टूचा मायनॉर येईल एम वन टू. हा इलेमेंट पहिल्या रोत आणि दुसऱ्या कॉलममध्ये आहे.
डिलीट के लिए पहली रो दूसरी कॉलम कुठला एलिमेंट मैं आला बघा या ठिकाणी फोर। देन नेक्स्ट एलिमेंट है ए टू वन म्हणजे फोर है। हा एलिमेंट सेकेंड रो फर्स्ट कॉलम मध्ये आहे। इलिमिनेट सेकेंड रो फर्स्ट कॉलम के लिए आपल्याला एलिमेंट मिळाला मायनस टू। आणि त्याच्यानंतर पुढचा जो थ्री एलिमेंट आहे तो दुसऱ्या रोत आणि दुसऱ्या कॉलम मध्ये आहे। ज्यावेळी आपण दुसरी रो दुसरी कॉलम ही डिलीट करतो त्यावेळी आपल्याला एलिमेंट मिळतोय टू। हे झाले मायनर ऑफ एलिमेंट। आता को फॅक्टर ऑफ एलिमेंट तुम्ही डायरेक्टली लिहू शकताय। या ठिकाणी बघा वन पहिला जो एलिमेंट आहे ए वन वन याचा को फॅक्टर येईल कॅपिटल ए वन वन। आता वन प्लस वनची सम काय मिळाली तुमची इव्हन नंबर, त्यामुळे याचा जो या एलिमेंटचा मायनॉर आहे तो थ्री आहे। तो थ्री इज इक्वल टू काय असणार आहे को फॅक्टर एलिमेंट, म्हणजे हा थ्री असेल तर हाही काय येणार आहे थ्रीच। देन पुढचा एलिमेंट जो आहे त्याचा को फॅक्टर काढायचा आहे आपल्याला ए वन टू। ए वन टूचा को फॅक्टर आपण कॅपिटल ए वन टूने डिनोट केलेला आहे। बट या ठिकाणी बघा हा जो मायनॉर आला आहे तो काय येतो अपोजिट इन साईनमध्ये, म्हणजे हा फोर आला तर इकडं काय लिहिलं आहे आपण मायनस फोर। पुढचा एलिमेंट आहे ए टू वन, हा को फॅक्टर आहे, याचा जो मायनॉर आलेला आहे आपला तो मायनस टू आला आहे। आणि या दोघांची सम घेतली तर ती येते थ्री, आणि थ्री इज ऑड नंबर, त्यामुळे हा मायनस टू आला की हा काय लिहावा लागेल आपल्याला प्लस टू। आणि लास्ट एलिमेंट आहे ए टू टू, ए टू टूचा को फॅक्टर असेल कॅपिटल ए टू टू, आणि याचा मायनॉर जो आलेला आहे तो टू आहे। आणि या दोघांची सम ही इव्हन नंबर येते, त्यामुळे हा जर टू आला तर हा सुद्धा काय येणार आहे टू। दॅन आफ्टर आपल्याला याचं काय लिहायचं आहे मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर, आपण डिनोट केलेला आहे ए आय चेनी। आणि ए आय जे काय येतो बघा कॅपिटल ए वन वन कॅपिटल ए वन टू कॅपिटल ए टू वन कॅपिटल ए टू टू इज इक्वल टू राईट डाऊन द इलेमेंट को फॅक्टर इलेमेंट आपण काढलेले आहेत ते लिहिले या ठिकाणी। हा इलेमेंट आला आहे थ्री, देन पुढचा मायनस फोर टू टू। आता आपल्याला ॲडजॉईंट ए काढायचा आहे। ॲडजॉईंट ए म्हणजेच काय असतो आहे, हा जो काही को फॅक्टर मॅट्रिक्स आहे त्याचा ट्रान्सपोज, म्हणजे पहिली रो मी पहिल्या कॉलममध्ये लिहिली थ्री मायनस फोर, दुसरी रो दुसऱ्या कॉलममध्ये लिहिली टू टू। नाव आपल्याला इन्वर्स फाइंड करायचा आहे आता बाय यूजिंग द फॉर्म्युला ए इन्वर्स इज इक्वल टू ॲडजॉईंट मेथडचा फॉर्म्युला आहे वन बाय डिटर्मिनंट ए इन टू ॲडजॉईंट ए। Therefore, A inverse is equal to 1 by, we know that the value of determinant A, 14, into adjoint A ahe, 3, 2, minus 4, 2. Okay? Then, ya tekan ek note lihun theva, if I plus J, hi ji kai sum ahe, these are even number et asel, tar, तुमचा minor of element आणि cofactor of element हे दोघं काय असतात सेम असतात। आणि ज्यावेळी आय प्लस जे ची सम ही ऑड नंबर येते त्यावेळी जो को फॅक्टर एलिमेंट आहे तोच तुमचा मायनॉर असतो आहे। बट त्या ठिकाणी फक्त तुम्हाला साईन काय करावं लागणार आहे इंटरचेंज करावं लागणार आहे, म्हणजेच ए आय जे इज इक्वल टू काय मिळणार आहे मायनस एम आय जे। याच्यानंतर बघा आपल्याला काही ट्रिक्स लिहायच्या आहेत इन्वर्स फाइंड करण्याच्या टू बाय टू ऑर्डर अँड थ्री बाय थ्री ऑर्डरमध्ये। पहिली ट्रिक आहे इन्वर्स ऑफ टू बाय टू ऑर्डर मॅट्रिक्स। आता बघा टू बाय टू ऑर्डरचं एक मॅट्रिक्स मी या ठिकाणी कन्सिडर केलेलं आहे ए। ए मॅट्रिक्स आहे ए बी सी डी। आता पहिल्यांदा आपल्याला शॉर्टकटनी याचा ॲडजॉईंट काढायचा आहे। आता याचा ॲडजॉईंट काय येतो बघा, हे जे एलिमेंट आहेत ते काय होतात ॲडजॉईंटमध्ये इंटरचेंज होतात, आणि हे जे एलिमेंट आहेत ते त्यांचं फक्त काय करतात तर साईन चेंज करतात। म्हणजेच ॲडजॉईंट ऑफ ए काय मिळालं आहे बघा, हे दोघं इंटरचेंज झालेत डी ए, आणि हे जे दोन एलिमेंट आहेत यांचं फक्त आपण काय केलेलं आहे साईन चेंज केलेलं आहे। हा तुमचा असेल ॲडजॉईंट ऑफ ए। आता याचा इन्वर्स आपल्याला काढायचा आहे, इफ ए इज इक्वल टू मॅट्रिक्स आहे ए बी सी डी, देन ए इन्वर्स इज इक्वल टू काय मिळतो बाय फॉर्म्युलाने वन बाय डिटर्मिनंट ए। डिटर्मिनंट ए आपण म्हणजेच याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू येईल ए डी मायनस
बी सी इंटू ऐडजॉइंट ए. ऐडजॉइंट ए ऑलरेडी अपन काढलेला आहे डी मैनस बी मैनस सी ए एंड डिटर्मिनेंट इज नॉट इक्वल टू काय पाहिजे झीरो. ही झाली शॉर्ट ट्रिक ऑफ फाइंडिंग इनवर्स ऑफ टू बाय टू ऑर्डर मैट्रिक्स. देन आपल्याला थ्री बाय थ्री ऑर्डरसाठी ट्रिक घ्यायची आहे इनवर्स ऑफ थ्री बाय थ्री ऑर्डर मॅट्रिक्स. या ठिकाणी बघा एक मॅट्रिक्स आपण कन्सिडर केलेला आहे, हा आपण रो ट्रान्सफॉर्मेशननी सॉल्व केलेला आहे, चेक करू शकता आहे तुम्ही. मॅट्रिक्स आहे 3 2 6 1 1 2 2 2 5. याच्या जर डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर फाइंड केली तर ती येते 1 आणि 1 इज नॉट इक्वल टू काय आहे 0. आता याचा आपल्याला इनवर्स फाइंड करायचा आहे शॉर्टकट मेथडनी. तो काढण्यासाठी पहिल्यांदा मी काय केलं बघा, जो मॅट्रिक्स आहे त्यातले इलेमेंट आहे तसे पहिल्यांदा लिहून घेतलेले आहेत. बघा 3 2 6 1 1 2 2 2 5. आता याच्यानंतर जी पहिली आणि दुसरी कॉलम आहे ती आहे तशीच मी पुढे रिपीट केलेली आहे, म्हणजे 3 1 2 पुढे रिपीट केली 3 1 2. दॅन आफ्टर 2 1 2 ॲज इट इज लिहिली 2 1 2. जशा मी दोन कॉलम रिपीट केलेल्या आहेत तशाच ज्या दोन रो आहेत त्या पुन्हा रिपीट करून लिहिल्या. पहिली रो असेल तुमची 3 2 6 3 2, ती रिपीट करून लिहिली या ठिकाणी चौथ्या रोला 3 2 6 3 2. आणि दुसरी जी रो आहे ती 5 नंबरच्या रोला लिहिली 1 1 2 1 1 1 1 2 1 1. आता हे या फॉर्ममध्ये हे इलेमेंट लिहिल्यानंतर आपल्याला पहिली रो आणि पहिली कॉलम काय करायची आहे बघा, डिलीट करायची आहे. ज्यावेळी ही डिलीट करतो त्यावेळी आपल्याला रो वाईज जायचं आहे आणि ॲडजॉईंट हा आपल्याला कॉलम वाईज लिहायचं आहे. आता तो लिहिताना बघा, हे इलेमेंट मी ज्यावेळेस रो वाईज जाते पहिल्यांदा हा मॅट्रिक सॉरी हा डिटर्मिनंट घेतला 1 2 2 5, हा जर एक्सपांड केला तर याची व्हॅल्यू काय येते बघा, 5 - 4 वी गेट 1. गो रो वाईज सांगितलं आहे बट राईट कॉलम वाईज. या ठिकाणी हा डिटर्मिनंट जर एक्सपांड केला तर 4 - 5 वी गेट -1, हा डिटर्मिनंट एक्सपांड केला 2 - 2 वी गेट 0. पहिली रो वाईज गेली मी, या ठिकाणी लिहिताना पहिल्या कॉलममध्ये एलिमेंट लिहिले. आता दुसऱ्या रोचं एक्सपान्शन केलं की ते दुसऱ्या कॉलममध्ये लिहायचं. आता या ठिकाणी बघा 6 2 12, 12 - 10 2 मिळाला, 15 - 12 3 मिळाला, 4 - 6 वी गेट -2. दुसऱ्या रो वाईज एक्सपान्शन केलं दुसऱ्या कॉलममध्ये लिहिलं. आता तिसरे रो वाईज एक्सपान्शन करूयात आपण, 4 - 6 काय मिळाला बघा -2, 6 - 6 0, 3 - 2 वी गेट 1, हा काय मिळाला ॲडजॉईंट ऑफ ए. आता याच्यानंतर आपल्याला इनवर्सचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ए इनवर्स इज इक्वल टू 1 बाय डिटर्मिनंट ए इंटू काय आहे ॲडजॉईंट ए इज इक्वल टू वी गेट 1 बाय डिटर्मिनंट ए काढलेला आहे आपण 1 इंटू मॅट्रिक्स तुमचा मिळेल म्हणजेच ॲडजॉईंट ए 1 2 - 2 - 1 3 0 0 - 2 0. ओके,